कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासह त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होतं असं प्रतिपादन आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी केलं बालिंगा इथल्या ईश्वर कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन ते बोलत होते बालिंगा इथं ईश्वर फाउंडेशनच्या वतीनं ईश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी बोलताना आमदार आसगावकर यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाच्या विक्रीला व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं सांगितलं तालुका स्तरावर ईश्वर फाउंडेशननं आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाचं त्यांनी कौतुक केलं फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जंगम यांनी शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी असतात या अडचणींवर मात करता यावी तसंच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी या, या प्रदर्शनाचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं प्रदर्शनात जागतिक दर्जाच्या संशोधनातून उत्पादित केलेली उत्पादनं तणनाशक कीटकनाशक बी बियाणं खतं शेती अवजारे यांचे स्टॉल्स मांडण्यात आलेत प्रदर्शनात तांदूळ महोत्सव भरवण्यात येणार आहे यावेळी आय एस जंगम तालुका कृषी अधिकारी सुनील रुपनर टी एस जंगम बंडा कुंभार संजय पाटील उपस्थित होते